हवी कहो, आज देऊळ माता एक महान आणि मोठ्या रहस्याचा सोहळा साजरा करत आहे. देवादिदेव पवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा करून देवाला धन्यवाद देण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. स्वर्गात गौरव परमपित्याला शांती लाभ हो जगी मानवाला वंदन मुचे जगत्रात्याला हालेलुया हालेलुया. स्वर्गात गौरव देव बापाला देव पुत्राला देव पवित्र आत्म्याला. एक महान रहस्य आहे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सर्व सामान्याच्या विचार करण्याच्या शक्तीच्या पलीकडे आहे. ते फक्त आपण विश्वासाने आत्मसात करू शकतो आणि समजू शकतो. आपल्या सर्व सामान्याच्या प्रार्थना आहेत, त्या प्रार्थनेची सुरुवात आपण पिता पुत्र पवित्र आत्मा ह्यांच्या नावाने करत असतो. धर्मगुरू आपल्याला पवित्र दैक्याच्या नावाने आशीर्वादित देत असतात. सगळे साक्रमेंत जे आपण स्वीकारतो, स्नान संस्कार, कम्युनियन, प्रायचित्त संस्कार, दृढीकरण संस्कार, आजारांना आशीर्वाद, मरताना सुद्धा धर्मगुरू आपल्याला पिता पुत्र पवित्र आत्मा ह्याच्या नावाने आशीर्वाद देत असतात. देवळाची घाट सुद्धा आपण त्रैक्यमय देवाच्या नावाने 3 वेळा वाजवत असतो. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र शास्त्र सुद्धा या त्रैक्यमय देवाविषयी आपल्याला सांगत आहे. उत्पत्तीच्या पुस्तकातील 1:26, मग देव बोलला. देव कोणाशी बोलला? देव देव बाप देव पुत्र देव पवित्र आत्म्याशी बोलला की आता आपण मनुष्याला आपल्या रूपाप्रमाणे स्वरूपाप्रमाणे आणि प्रतिरूपाप्रमाणे निर्माण करूया. देव बोलला. पुढे आपण वाचतो उत्पत्तीच्या पुस्तकातील 14:6 देव बोलला आपण खाली जाऊया आणि त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण करूया. बाबेलचा बुरुज बांधत असताना देव देव बाप देव पुत्र देव पवित्र आत्म्याशी बोललेला आहे. नवीन करारामध्ये माझ्या प्रेमबंधूंना प्रत्यक्षरित्या या त्रैक्यमय देवाची आपल्याला ओळख करून देण्यात आलेली आहे. दूताचा मरियला संदेश, त्याला आपण इंग्रजीमध्ये अनाउन्सिएशन म्हणतो, तेव्हा देव बापाने देव पुत्राच्या संदेशासाठी गाब्रिएल देवदूताला पाठवला आणि कुमारीला सांगितलं तो पवित्र आत्म्याच्या युगाने गर्भवती होशील. देव बाप देव पुत्र देव पवित्र आत्म्याची ओळख आपल्याला झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्नान संस्कार आणि या स्नान संस्काराच्या वेळेला यार्दन नदीमध्ये देव पुत्र स्नान संस्कार घेत असताना देव बाप सांगत आहे, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे आणि पवित्र आत्मा त्याच्यावरती अवतरत आहे. प्रभूचा स्वर्गारोहणाचा सणाच्या वेळेला सुद्धा त्रैक्यमय देवाची ओळख येशून आपल्याला करून दिलेली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात जा, पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही स्नान संस्कार द्या. आपलं शास्त्र आपल्याला त्रैक्यमय देवाची ओळख करून देत आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत जॉन मार्व यांनी साध्या सोप्या शब्दामध्ये पवित्र आत्म्याची आपल्याला उघड करून सांगत आहे, ओळख करून देत आहे. ते सांगत आहेत आपण बागेत जाऊया आणि बागेत ते गुलाबाचं फुल दाखवतात. ह्या गुलाबाच्या फुलाला आकार आहे, ह्या गुलाबाच्या फुलाला रंग आहे आणि या गुलाबाच्या फुलाला सुगंध आहे. एकच गुलाबाचं फुल. त्रैक्यमय देवाची ओळख त्याने तशी करून दिलेली आहे. पुढे ते सांगतात माझ्या बरोबर तुम्ही स्वयंपाक खोलीत चला. नळ सुरू केल्यानंतर नळाला येणारा पाणी, तोच पाणी नंतर आपण गॅसवरती ठेवतो आणि मग त्याची वाफ होते. मग तोच पाणी जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा बर्फ होतो. पाणी वाफ आणि बर्फ, पाणी एकच. त्रैक्यमय देवाची पुन्हा त्याने त्याची ओळख करून दिलेली आहे. पुन्हा ते आपल्याला वेदीवरती नेतात आणि जळत असणारी मेणबत्ती दाखवत असतात. ते सांगतात ह्या मेणबत्तीला रंग आहे, ह्या मेणबत्तीला आकार आहे आणि या मेणबत्तीला हात लावला तर आपल्याला चटका बसत आहे. त्रैक्यमय देवाची ओळख त्याने तशी करून दिलेली आहे. पुढे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सेंट सिरिल ऑफ अलेक्झांड्रिया हे तुरुंगात असताना तुरुंगवासियांना त्रैक्यमय देवाची ओळख कशी करून देतात? ते सांगतात देव बाप हा तळपणाऱ्या सूर्यासारखा आहे, देव पुत्र त्या सूर्याची किरण आहेत आणि देव पवित्र आत्मा आपल्याला जी उष्णता लागते त्याप्रमाणे आहे. अशा प्रकारे जे रहस्य आहे हे त्याने आपल्याला साध्या सोप्या शब्दांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण या महान रहस्याचा सण साजरा करत असताना आपल्या विश्वासाने माझ्या प्रभू बंधू भगिनीनं आपण त्या देवाचा स्वीकार करूया, त्याची ओळख पटवून घेऊया आणि ती ओळख दुसऱ्यांना देण्यासाठी ह्या प्रभू भोजनामध्ये विशेष कृपा मदत आणि आशीर्वाद मागूया. तथास्तु.